मंडळी, 20 तारखेला राज्यातल्या लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडतोय. मुंबई, ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त कुणी प्रचाराच्या तोफा डागल्या असतील तर ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना. वेगवेगळ्या ठिकाणच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, अमित शहा, तसेच भाजप आणि शिंदे आणि पवार या गटांवर सडकून टीका केली. शिवसेना फुटीनंतर राज्यात त्यांच्याबद्दलचं हे सिंपथीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतलेला आहे. त्यामुळेच की काय, महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त जागा, लोकसभेच्या जागा ह्या त्यांनी पदरात पाडून घेतलेल्या आहेत. तर टोटल 21 जागांवर त्यांनी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी बऱ्याच ठिकाणी निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत आणि काही योग घातलेल्या आहेत. त्या 20 तारखेला मुंबईतल्या 4, ठाण्यातल्या 2 आणि नाशिक पालघर या जागांवरचं इलेक्शन हे पार पडणार आहे. दरम्यान निवडणूक झालेल्या आणि होणाऱ्या मतदारसंघांपैकी नेमकं कुठे काय चाललं आहे, ठाकरे यांच्या उमेदवारांचे सीट लागू शकतात का किंवा त्यांचे किती चान्सेस आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमधनं बघणार आहोत. तर सुरुवातीला मतदान पार पडलेल्या जागांबद्दल बोलूयात. तर राजकीय जाणकारांचा नेमका अंदाज काय आहे ते पुढे पाहूयात. तर सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे बुलढाणा. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बुलढाण्यात यंदा तिरंगी लढत झाली. ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यामध्ये थेट लढत झाल्याचं सांगितलं जात आहे. बुलढाणा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. 1996 पासून ते 2019 पर्यंत फक्त 1998 सालचा अपवाद वगळता शिवसेना या ठिकाणी वारंवार विजयी होत आलेली आहे. दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर जाधवांनी शिंदेंची साथ सोडली आणि ही लोकांना काही आवडली नाही. जनतेत त्यांच्याबद्दल रोष निर्माण झाला. ठाकरेंनी ही नस ओळखली आणि म्हणूनच त्यांच्या भाषणात त्यांनी हा मुद्दा निष्ठेचा केला. यंदा बुलढाण्यात जलसिंचन, त्याचबरोबर शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी हे मुद्दे ज्वलंत आहेत. त्यावरून ठाकरेंनी प्रतापराव जाधव यांना टार्गेट केलं आहे. दरम्यान इतर विकासाचे मुद्दे देखील महत्त्वाचे आहेत, पण ठाकरेंना मिळणारी सिंपथी तसेच नरेंद्र खेडेकर यांच्या पथ्यावर पडणार असं आता बोललं जात आहे. नरेंद्र खेडेकर विजयाच्या जवळ जाऊ शकतात. दुसरा आहे यवतमाळ वाशिम. शिवसेनेचं वर्चस्व राहिलेला विदर्भातील हा मतदारसंघ आहे. यवतमाळ वाशिम शिवसेनेतल्या फुटीनंतर दोन्ही गटांकडून तिथे निवडणूक प्रतिष्ठेची बनवली गेलेली होती. राजश्री पाटील यांच्या विरोधात ठाकरेंचे शिवबंधन मानलेल्या संजय देशमुख यांना ठाकरेंनी उमेदवारी दिलेली होती आणि त्यांना बळ पुरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः यवतमाळ वाशिममध्ये सभा घेतलेल्या होत्या. ग्रामीण भागातील मतदारांची लक्षणीय संख्या पाहता मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच कापसाचा प्रश्न, उद्योगमाल, शेतमाल या गोष्टींवरती, आरोग्य, बेरोजगारी, रेल्वे या मुद्द्यावरती ठाकरेंनी हायलाईट पद्धतीनं भाषण केले. राजश्री पाटील यांच्यासाठी तसेच त्या मतदारसंघांमधल्या जातीय समीकरणांचा प्रभाव आणि फॅक्टर हा की फॅक्टर ठरल्याचं बोललं गेलं. या मतदारसंघात बंजारा आणि मराठा समाजातील बहुसंख्य प्राबल्य बघायला मिळत आहे आणि म्हणून त्या या ठिकाणी देशमुख यांचं पारडं जड जाईल असं बोललं जायला लागलेलं आहे. तर पुढचा मतदारसंघ आहे परभणी लोकसभा मतदारसंघ. ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव हेच गुलाल कपाळी लावतील अशी चर्चा या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाल्यापासूनच होत होते. महादेव जानकर यांनी संजय जाधव यांना टक्कर दिली आणि ती खऱ्या अर्थाने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीत. तर मूळ शिवसैनिक हे त्यामुळे चांगलेच ॲक्टिव्ह झाले आणि परभणी विधानसभा मतदारक्षेत्रामध्ये जे आमदार मंडळी आहेत आणि लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे दोघे उद्धव ठाकरेंच्या सोबतच राहिले. पण बहुतांशी शिवसैनिक हे ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे येत्या 4 जूनला परभणीचं पारडं हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळू शकतं असं आता जनता सांगते आहे. तर मंडळी, परभणीमध्ये यंदा रस्ते, कापूस, सोयाबीनचा हमीभाव, उद्योगधंदे नसणं, बेरोजगारी, दुष्काळ, पाणी आणि रुग्णालयांची दुरावस्था हे सगळे प्रश्न ऐरणीवर होते. तिथलं पक्षीय बलाबल जर का आपण पाहिलं तर महायुतीची ताकद ही जास्त जाणवते आणि त्यामुळे जानकरांचं पारडं हे सुरुवातीला जड मानलं जात होतं. परंतु त्या सगळ्या गोष्टींमध्ये आता बॉस हेच परभणीचे बॉस असतील असं म्हटलं जात आहे. तर पुढचा मतदारसंघ आहे मावळ. मावळ या मतदारसंघात
असलेली नाराजी आणि संजोग वाघेरे यांनी लावलेली ताकद यामध्ये खूपच रंगत तयार झालेली आहे. त्यात ठाकरेंनी घेतलेल्या सभांचा प्रभाव पडलेला आहे आणि ऐनवेळी संजोग वाघेरे हे मुसंडी मारू शकतात असं बोललं जात आहे. त्यामुळे संजोग वाघेरे यांचं पारडं या ठिकाणी जड सांगितलं जात आहे. पुढचा मतदारसंघ आहे सांगली. खरं तर निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सांगलीची सीट कोण लढवणार अशी चर्चा रंगत होती. समन्वयाचा अभाव झाला आणि जागा वाटपावरून सांगलीमध्ये चुरस वाटली. काँग्रेसने दावा केलेला असतानाही ठाकरेंनी तिथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यानंतर ठाकरेंचे चंद्रहार पाटील विरुद्ध भाजपचे संजय काका पाटील अशी लढत झाली. विशाल पाटील यांनी तिहेरी लढतीमध्ये एंट्री केली आणि मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाल्याचं बोललं गेलं. सध्या तिथल्या तीनही उमेदवारांच्या विजयाचे चान्सेस सांगितले जात असले तरी भाजपचे संजय काका पाटील यांचं पारडं तिथे जड राहील असं बोललं जात आहे. त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली. हिंगोलीबद्दल बोलायचं झालं तर नागेश पाटील आष्टीकर यांच्या रूपात ठाकरेंनी तिथे तगडा उमेदवार दिलेला होता. तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम कोहळीकर यांनी दंड थोपटलेले होते. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. काँग्रेसचे दिवंगत नेते राजू सातव यांच्या प्रभाव क्षेत्राचा काही भाग हा हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि त्याचा फायदा निश्चितच आष्टीकरांना होईल असं आता बोललं जात आहे. माळी मराठा बंजारा या समाजाचं प्राबल्य या मतदारसंघात अधिक मानलं जातं त्यामुळे तिथली उद्धव ठाकरे यांना मदतच होईल असं बोललं जातं. आष्टीकर यांच्यासाठी सभा घेऊन मतदारांना भावनिक आव्हान केलेलं असल्याचं आष्टीकर यांच्या विजयाची शक्यता आता वाढली आहे असं राजकीय जाणकार आणि तेथील मतदार आशा व्यक्त करत आहेत. तर मंडळी त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे तो छत्रपती संभाजीनगर. चंद्रकांत खैरे MIM पक्षातर्फे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांनी ही निवडणूक लढवली. संदीपान भुमरे या लढाईत तिसऱ्या नंबरवर फेकले जातील असा अंदाज आता जाणकार आणि येथील काही पत्रकार व्यक्त करतात. तर 2019 हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या मतविभाजनांचा फटका हा चंद्रकांत खैरेंना बसलेला होता. यावेळी मात्र ती चूक चंद्रकांत खैरे यांनी सुधारली आहे असं बोललं जात आहे. महाविकास आघाडीने इथे नियोजनबद्ध काम केलं असल्याचं देखील बोललं जात आहे आणि यामुळे खैरे यांचा विजय हा निश्चित मानला जातोय. पण जलील हे पुन्हा टक्कर द्यायला सक्षम आहेत. तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघ. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या रूपात सर्वात तगडा उमेदवार असल्याचं ठाकरेंनी जाहीर केलेलं होतं. धाराशिवच्या जागेवरती फारसं लक्ष त्यामुळे यांनी दिलेलं नव्हतं. वैयक्तिक करिश्म्यावर ओमराजे धाराशिवचा गड पुन्हा एकदा काबीज करतील असा ठाम विश्वास ठाकरेंकडून व्यक्त केला जात होता. कारण मतदारसंघामध्ये ओमराजेंची ताकद ही मोठी आहे आणि अफाट जनसंपर्क देखील आहे. मागच्या 5 वर्षातली विकास कामं देखील आहेत आणि सोशल मीडियावरती त्यांची प्रचंड मोठी क्रेज देखील आहे आणि सहज भेटता येणारा खासदार अशी त्यांची ओळख आहे आणि या गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडतील असं जाणकार आणि तेथील मतदार सांगतात. त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी. शिर्डीबद्दल बोलायचं झालं तर हा राखीव मतदारसंघ आहे. शिवसेनेच्या दृष्टीने दोन्ही गटांचं महत्त्व या ठिकाणी आहे. वाघचौरे यांना संधी देण्यात आलेली आहे तर शिंदे गटाकडनं सदाशिव लोखंडे यांच्यावर विश्वास टाकण्यात आला. 2014 भाऊसाहेब वाघचौरे काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र लोखंडे यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सदाशिव लोखंडे शिवसेना शिंदे गटात आहेत तर वाघचौरे यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये घरवापसी केलेली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये लोखंडे यांच्या विरोधात असलेल्या अँटी इन्कम्बन्सीचा आणि शिवसैनिकातील नाराजीचा फायदा वाघचौरे यांना होण्याची शक्यता ही आता मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते. तर मंडळी त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक. भुजबळांचा हा बालेकिल्ला मानला जातो. OBC आणि मराठा फॅक्टरमुळे भुजबळांना उमेदवारी नाकारली असं बोललं गेलं. OBC आणि मराठा यांचा सारासार विचार करून हेमंत गोडसे यांच्या नावाला शिवसेनेने पसंती दिली. त्यांचा सामना तिथे ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यासोबत होतोय. दरम्यान राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांची देखील साथ मिळते आहे आणि यामुळे संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे. छगन भुजबळ कोणत्या उमेदवाराचं काम करतायत अशा चर्चा देखील बघायला मिळतात. तर तळागाळातल्या लोकांच्या मनात राजाभाऊ वाजे हे ऐनवेळी चितपट करतील असं देखील बोललं जात आहे. तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रायगड. रायगडमध्ये ठाकरे यांच्या वतीने अनंत गीते हे उमेदवारीत आहेत तर अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे मैदान लढवतात.
या मतदानांची किंवा या मतदारसंघाची परिस्थिती जर पाहिली तर इथे आठीतटीची निवडणूक मागेही झाली होती. 2014 ही निवडणूक झाली होती आणि तशीच निवडणूक पुन्हा एकदा 2024 बघायला मिळेल असंच बोललं जात आहे. तर 2019 थोडक्यात निकाल लागलेला होता, यावेळी देखील तशीच काहीशी परिस्थिती निर्माण होईल. आता अनंत गीते यांच्यासाठी मतदारसंघात बऱ्यापैकी वातावरण निर्मिती झालेली आहे, तर सुनील तटकरे यांनी काही समीकरणं बदलण्यात त्यांना यश आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आजच्या स्थितीमध्ये कमालीची आटीतटीची लढत या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र त्यात कोण विजयी होईल याबाबत भाकीत करणं हे देखील कठीण होऊन बसलं आहे. तर मंडळी, त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे कोकणातीलच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ. या मतदारसंघात चुरशीची लढाई यावेळेस बघायला मिळणार आहे. त्याचं कारण असं आहे की नारायण राणे हे भाजपकडनं लढत आहेत, तर ठाकरे गटाचे विनायक राव हे या ठिकाणी लढत आहेत. तर दोन्ही उमेदवार हे तगडे आहेत आणि तिथल्या लढतीत 50-50% वातावरण फिरणार असल्याचं बोललं जात आहे. तर शिवसेनेत पडलेल्या फुटीचा काही ठिकाणी फटका तर काही ठिकाणी सिंपथी ही ठाकरेंना मिळते आहे आणि याचा फायदा विनायक राऊतांसाठी होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे तिथल्या निकालासाठी 4 जूनची वाट ही निश्चितच पाहावी लागणार आहे आणि असं आता स्थानिक पत्रकारांच्याकडनं सांगण्यात येत आहे. तर मंडळी, त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे हातकणंगले. या मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळाली. शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यामध्ये प्रमुख लढत झाल्याचं सांगितलं गेलं आणि हे उमेदवार रिंगणात असल्यामुळे या लढतीमध्ये खूप जास्त रंगत होती असंही बोललं गेलं. सत्यजित पाटील यांचा विजय होण्याची शक्यता ही आता या ठिकाणाहून वर्तवली जाते, कारण विरोधी उमेदवारांनी मतविभाजनाचा फटका हा बसणार असल्याचं देखील बोललं जात आहे. आता ठाकरे यांचे ज्या ठिकाणी मतदार होते त्या मतदारसंघातील राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचं जर झालं तर ईशान्य मुंबईमधील संजय दीना पाटील, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, वायव्य मुंबईमध्ये अमोल कीर्तिकर आणि ठाण्यातून राजन विचारे, त्याचबरोबर पालघरमध्ये भारती कांबळी यांचं पारडं काही अंशी जड असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर दक्षिण मध्य मुंबईमध्ये देसाई तर कल्याणमध्ये वैशाली दरेकर या दोन जागांवरती अजूनही ठाकरेंना ताकद लावावी लागेल असं सांगितलं बोललं जात आहे. तर मंडळी, ठाकरेंच्या या उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया, तुमची मतं अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.